त्याच्यानंतर मानेरे, उसाडणे, समीर। असे पहिल्या दिवसाचे सामने आपण पाहू शकाल। जगदंब वाकलन विपक्ष पिशेवली, त्याच्यानंतर पालीगाव विपक्ष काकाडवाल, मानकिवली विपक्ष गोरपे, माऊली इलेवन वडवली विपक्ष सापार्टे बी, वसार विपक्ष मात्रेपाडा, मानेरे विपक्ष उसाडणे, समीरचा संघ। पहिल्या दिवसातील सामने आहेत। त्याच्यानंतर दुसरा डे 2 तारीख असेल, 2-1। दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जांभिवली पाडा विपक्ष ब्राह्मण करवले, आशेले विपक्ष नेवाली। बघा आशेले संघ इथे खेळतोय, क्षमा मागतो प्रेक्षकांची। त्याच्यानंतर नेवाली पाडा विशालचा संघ आणि गंधारी आतिश कारभारीचा संघ। तिसरा सामना असेल बोनवली विपक्ष गंधारी विकीचा संघ, त्याच्यानंतर आंबे विपक्ष जोईली महेंद्र, महेंद्रचा संघ असेल। नारायण विपक्ष कोणी नितीनचा संघ। बघा दोन दिवसाचे लॉट्स आंबाने डिसिजन कळवायचा, थोडं थांबा। बघा पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया, खूप मॅच इम्पॉर्टंट आहे। योगेशला आपण ऐकूया, योगेश कंटिन्यू। यार मात्र फुलटो चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला आहे। प्रयास चांगला होता मात्र चेंडूला थांबू शकलेला आहे। चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा चौकार देत आंबे संघाच्या या फलंदाजाकडनं। धावसंख्या झाली होती आंबे संघाची 13 धावा, पहिले षटक मार्गस्थ। आशिलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं होतं इथे आंबे संघाला, आणि त्याच्या मोबदल्यात एक जबरदस्त आक्रमक फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल ती आंबे या संघाची। मच्छिंद्र आणि देवायाची जोडी किसम मच्छिंद्र आणि देवाचा जर विचार केला, भाग्यवंत हे दोघेही बंधुराज आहेत आणि या दोघेही बंधुराजांची जोडी येथे आंबे संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे। मात्र गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज बंटी या मात्र खोलगडप्पाचा चेंडू हेलिकॉप्टर मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण मेडऑफच्या खेळाडू मार्फत निर्धाव चेंडू प्राप्त करतो येतो बंटी तरे। जवळपास या षटकामध्ये पहिल्यांदा कमबॅक करताना दिसताना बंटी तरे, यावर मात्र पुन्हा एकदा लॉंग रन घेऊन राईट टाइम ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूकडून बंटी तरे। मात्र बघा ओव्हरपी चेंडू होता, कालपिशाने पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने खेळून काढले चेंडूवर एले वाकणे उचलणे फेकणे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण। मात्र तिथं थ्रो करताना किपरद्वारे थोडीशी मिसफिल्डिंग झाली, मात्र फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि या एके धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 14 धावा। यार मात्र बघा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह याला पाहायला मिळते आहे ती देवायाच्या बॅटमधनं, मच्छिंद्राच्या बॅटमधनं पाहायला मिळते आणि या कव्हर कवर ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार प्राप्त करतो येतो आंबे संघाचा फलंदाज मच्छिंद्र। आणि जवळपास पहिलं पावर प्लेचं षटक संपले, पहिल्या पावर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती आंबे संघाची भिनगळीबाद 18 धावा। जबरदस्त सुरुवात येते, ज्या सुरुवाताची गरज होती ते आंबे या संघाला आणि तशीच फलंदाज या दोघे भावंडांकडनं आपल्याला थँक्यू। तर बघा तिसऱ्या दिवसातील मात्र लॉर्ड्सचा कार्यक्रम पुन्हा एकदा आपण बोलूया। कॅमेरामॅनला मी विनंती करेल, तर नवापाडा
हा पहिला सामना सुरई हा तिसऱ्या दिवसातील सामना असेल, 3 तारीख असेल. त्याच्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटेल आगासन, आगासन विपक्ष कोंबड भुजे. त्याच्यानंतर पडले विपक्ष उंबारली हा तिसरा सामना असेल. मोठी देसाई विपक्ष खांबालपाडा चौथा सामना. त्याच्यानंतर सोनारपाडा विपक्ष सरवली हा पाचवा सामना असेल. त्यानंतर सहावा सामना बालकुम विपक्ष अंजूर. यावेळी मात्र जबरदस्त षटका पुन्हा एकदा आपल्याला देवाच्या बॅटमॅनला पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त आक्रमक तुफानी फलंदाजी आपल्याला या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळत आहे. आणि या षटकाच्या मदतीने आंबे संघाची धावसंख्या झाली होती 25 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी. दुसरं षटक मार्गस्थ पावर प्ले जर पहिल्या षटकात समाप्त केलं तर 18 धावा कुठल्या होत्या या दोन्ही फलंदाजांनी. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज सज्ज झालेले आहेत. अतिशय जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी आपल्याला या दोन्ही फलंदाजांकडनं. देवा आणि मच्छिंद्री याची जोडी बॉल सर चेंडू द्या. अरे ए कालू ती गाडी कुठं ऍक्टिवा चेंडू त्याच्यातच आहेत. दे फेक लवकर चेंडू सर चेक करा ना एक द्या बरं. चला लवकर चला फलंदाज. तर बघा शेवटच्या दिवसाचे शेवटचे नसेल चौथ्या दिवसाचे लॉट असतील. 5 दिवसाची स्पर्धा आहे. दहिसर दहिसर विपक्ष उतारशिव चौथ्या दिवसातील सामना 4 तारखेचा असेल. त्याच्यानंतर हेडूटने विपक्ष देसाई रवी रवी मात्रेचा संघ. ठाकूरपाडा विपक्ष मोठागाव असा तिसरा सामना आहे. सागाव नांदिवली विपक्ष बरोडी चौथा सामना. दौलेपाडा जुने डोंबिवली. बघा दोन संघांचा ऍडव्हान्स आला नाही म्हणून त्यांचं मात्र इथे लॉट सोडवले नाही. मात्र ते संघ आता शेवटची मॅच खेळतील जे कोणते संघ असतील ते. बघा हे लॉट्स नंतर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू. जाऊया आपण योगेश करे. थँक्यू. मात्र शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. 5 धावांच्या समांतर यावेळी मात्र अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. जवळपास जबरदस्त सुरुवात येथे आपल्याला आंबे संघाकडनं पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मार्गस्थ धावसंख्या 35 अतिशय 32 धावा. गोलंदाज राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला मात्र बघा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. याला मात्र रनिंग रनआउट होऊ शकला असता फलंदाज मात्र निर्धाव चेंडू प्राप्त करते तो गोलंदाज.
राहुल दुर्गे दुसरे षटक मार्गस्थ धाव संख्या 32 धावा अजुन या षटकातील 3 चेंडू ने शिल्लक पूर्ण एकदा राहुल टू याले जबरदस्त शॉट स्क्वेअर कटच्या माध्यमातून वन बाउंस चौकारे सर मात्र पुन्हा एकदा चांगला शॉट चेंडू वाईड लॉंगच्या दिशेने खेळाडूच्या डोक्यावरला चेंडू सीमा पार षटकार मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र लीडिंग लागून चेंडू हवेत मात्र खेळू झेल घेऊ शकले नाही मात्र यावेळी दोन धावा मिळतील या चेंडूवरती आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली होती 44 धावा यावेळेला मात्र बघा स्लॉग स्वीपच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढले फाईन लेगच्या दिशेने खेळाडूंकडनं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मात्र यावेळी दोन धाव मिळतील या चेंडूवरती आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 46 धावा
आता नवीन फलंदाज मयूर शेळे पहिल्या दोन चेंडूंमध्ये चार धावा कुठल्या आहेत सामना चालू असलेला पहा तर हा कारण की अंबे या संघाने जबरदस्त फलंदाजी केली आतापर्यंत. यार मात्र पुण्याहून चेंडूला सरसावल्या मिडविकेटच्या दिशेने, मात्र यावेळी सुद्धा चेंडू वनबाउंस सीमारेखा बाहेर चार धावांसाठी अतिशय जबरदस्त फलंदाजी आणि चौकराच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या आहेत इथे अंबे या संघाने. अजून या षटकातील दोन चेंडूने शिल्लक जवळपास या चार पहिल्या चार चेंडूमध्ये 8 धावा दिल्या आहेत गोलंदाज योगेश कडू याने. तर पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन मयुरेशसाठी. यामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स पाहायला मिळणार, प्रयत्न सफल ठरतोय, चेंडू सीमारेखा बाहेर, पुन्हा एकदा जबरदस्त षटकार इथे पाहायला मिळत आहे आपल्याला मयुरेशच्या बॅटमधून. अतिशय चौकार आणि षटकारांची अतिशय बाजी आपल्याला पाहायला मिळत आहे या आंबे संघाच्या फलंदाजांकडनं आणि षटकारांच्या मदतीने धावा झाल्यात त्या 56 धावा. योगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग इनकडनं गोलंदाजी करण्यासाठी तयार. त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडू जातो येतो लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र यावेळी एकच धाव मिळेल आणि या एकेक धावच्या मदतीने जवळपास तिसरं षटक संपलंय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 157 धावा डीजे. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. बघा मात्र पहिल्या दिवसाची सामना असेल नेवाली पाड्याच्या मैदानावरती, जी 2 लाख रुपयाची प्रथम पारितोषिक होणारी स्पर्धा सुनील क्रिकेट आयोजित भव्य दिवशी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा पहिला दिवस 1/1/2019 मध्ये बघा नवीन वर्ष चालू होत आहे आणि त्या नवीन वर्षामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला भेटेल जगदंबा वाकलन विपक्ष पिशवली. थेट 8:30 सामना सुरू होईल. त्याच्यानंतर दुसरा सामना पाले विपक्ष काकडवाल, मग दोन्ही संघ अतिशय चांगले आहे मलंगड विभागातील. त्याच्यानंतर तिसरा सामना मानकिवली विपक्ष गोरपे हा तिसरा सामना असेल. त्याच्यानंतर चौथा सामना माऊली वडवली विपक्ष सापार्डे असा सामना असेल. त्याच्यानंतर पाचवा सामना वसार विपक्ष मात्रेपाडा हा पाचवा सामना असेल आणि सहावा सामना मानेर विपक्ष उसाडणे समीरचा संघ. बघा पहिल्या दिवसाची लॉट्स अनाउन्समेंट करतोय, कोणताही संघ आला नाही तर मात्र तिथे डमी संघ खेळवला जाईल आणि टी शर्ट ब्लॅक किंवा व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असतील. बघा टी शर्ट मिळतील तिथे, ट्रॅक मात्र ब्लॅक किंवा व्हाईट आपल्याला घालावा लागतील. आणि दुसरा मात्र असे दुसऱ्या दिवसाचे लॉट्स 2/1/2019 मलंगडचे संघ असतील. जांभिवली पाडा विपक्ष करवले पहिला सामना 2 तारखेचा, त्याच्यानंतर दुसरा सामना आशिले विपक्ष नेवाली गाव हा दुसरा सामना आहे. त्याच्यानंतर तिसरा सामना नेवाली पाडा विपक्ष गंधारी बी अतिश कारभारीचा संघ, चौथा सामना बोनोली विपक्ष गंधारी ए विकीचा संघ, पाचवा सामना जोईली महेंद्रचा संघ आणि आंबे संघ मात्र त्यांच्या सोबत असेल पाचवा सामना असेल. त्याच्यानंतर सहावा सामना असेल शेवटचा सामना त्या दिवसातील पहिल्या फेरीतील नारायण विपक्ष खोणी नितीनचा संघ. बघा 2 दिवसाच्या लॉर्ड्स या मलंगड विभागातील अनाउन्समेंट केला, फार मोठी स्पर्धा आहे, आपण तिथे जाण्यासाठी विसरू नका. मात्र ओरपी चेंडू लीडिंग एज फलंदाज मयुरेशच्या पारीचा अंत होतोय. 63 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होते इथे आंबे या संघाचा. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोविंदाज अशिल या संघाकडनं मयूर तरे. अजूनही या शेवटच्या षटकातील जवळपास 3 चेंडू येणे शिल्लक आहे. योगेश थोडं थांबायचंय, बघा आमच्या एक खेळाडूचा मोबाईल हरवलाय, 1+6 60 असा मोबाईल आहे. कोणाला सापडला असेल तर आपण आपला जरा नैतिक जबाबदारी पूर्ण करायची आहे, आणून द्या, थोडासा सहकार्य दाखवा. आमच्या खेळाडूचा मात्र मोबाईल हरवलाय. ओल टू योगेश.
नवीन फलंदाज येतोय तो महेश भाग्यवंत. शेवटचा षटक मार्ग असताना एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मच्छिंद्र देवा आणि मयुरेश या तिन्ही फलंदाजांकडनं, मात्र यावेळी स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज येते मयुरेशची जागा भरून काढण्यासाठी. महेश भाग्यवंत या षटकातील तीन चेंडूने शिल्लक जवळपास चांगली गोलंदाजी करावी लागेल. या पहिल्या तीन चेंडूमध्ये जर एक षटकार आणि एक विकेट प्राप्त केलाय, मात्र चौथा चेंडू घेऊन गोलंदाज याळ. मात्र बघा पुन्हा एकदा लिडिंग येईल लागून मिस फिल्डिंग होते. चेंडू सीमारेखावर जातोय तो चौकारासाठी. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आशिले या संघाचा. एकतर पहिल्याच तीन षटकांमध्ये अतिशय जास्त धावा दिल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा वारंवार इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते आहे आशिले या संघाकडनं. आणि या चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती 67 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज यावेळी मात्र झेल घेतलेली आहे. फलंदाज बाद होतोय तो महेश भाग्यवंत, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. तर तरवले संघ आणि मांगरूळ संघ आपण नाणेफेक साठी यायचंय लवकरात लवकर. थँक्यू थँक्यू. बघा ज्या प्रेक्षकाला जर मोबाईल सापडला असेल तर आणून दिला तर मात्र त्याला पारितोषिक सुद्धा दिलं जातील. बघा 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिला जाईल आणि आमच्या आयोजकांकडनं एक ट्रॉफी देऊन मात्र त्याचा सन्मान सुद्धा केला जाईल. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मयूर याला. मात्र बघा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज असफल ठरतोय. निर्धाव चेंडू प्राप्त करतोय. जवळपास थोडं कमबॅक करून दिले या गोलंदाजाने आपल्या संघाला. जवळपास चौथं षटक संपले आणि चार षटकांचे समाप्त. योगेश क्षमा योगेश. बघा तिसऱ्या दिवसाचे लॉर्ड्स मात्र नेवालीवाडीच्या मैदानावरती जो सामना होणार आहे 3-1 2019. पहिला सामना नवापाडा विपक्ष सुरई, त्याच्यानंतर दुसरा सामना आगासन विपक्ष कोंबड भुजे, त्याच्यानंतर तिसरा सामना पडले विपक्ष उंबारली, चौथा सामना मोठी देसाई विपक्ष खांबालपाडा, पाचवा सामना सोनारपाडा विपक्ष सरवली, सहावा सामना बालकुम विपक्ष अंजूर. असे 12 टॉप संघ आपल्याला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर चौथ्या दिवसातील 4-1-2019 लॉर्ड्स बघा दहिसर विपक्ष उतारशिव पहिला सामना, त्याच्यानंतर एडुटने विपक्ष देसाई रवी मात्रेचा संघ, तिसरा सामना ठाकूरपाडा विपक्ष मोठागाव, तिसरा सामना चौथा सामना असेल सागाव नांदिवली विपक्ष बरोडी, हा चौथा सामना असेल दौलेपाडा विपक्ष जुनी डोंबिवली, हा पाचवा सामना आणि सहावा सामना असेल, मात्र तो राखीव असेल. बघा त्या ऍडव्हान्स फी दिल्यामुळे त्यांचा अनाउन्समेंट करू शकले नाही, लॉर्ड्स मध्ये टाकू शकले नाही, शेवटची मॅच ते खेळतील. बघा हे 48 संघ मात्र त्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व आजमावतील आणि मात्र त्या स्पर्धेला आमच्याकडनं शुभेच्छा, चांगली स्पर्धा भाव. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही आमंत्रित करतोय. मंगरूळ संघाचा संघ नाही आणि करवले संघाचा संघ नाही की फास्ट आपण लवकरात लवकर यायचं आहे. बघा आपल्याला अनाउन्समेंट अगोदरच केली होती की सत्र संपण्याच्या अगोदर आपल्याला मात्र इथे रिपोर्टिंग करायची आहे. बघा लवकरात लवकर या अन्यथा आपला सामना मग कमी षटकांचा खेळवला जाईल. बघा आमचं काही नसेल, आयोजकांचा डिसिजन येतोय. बघा स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. प्रशांत भाग्यवंत आंबेगावचे, त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. तर धावसंख्या दापलकावरती आपण पाहतोय 67 धावा, 68 धावांचं लक्ष आहे. चला फास्टली यायचंय राकेश, थोडीशी थकान असेलच कारण कालच स्पर्धा तुम्ही साकार केली, खूप चांगली स्पर्धा होती.
स्वर्गीय निशांत पाटील, स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक बघितला मांगरूळच्या मैदानावरती. मात्र नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय वाडीगावचे पोलीस पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर करवले संघाचा संघ नाही आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल मांगरूळ संघाचा संघ नाही. जनमन मांगरूळ संघ आपण पाहतोय आणि जागृती इलेव्हन आमच्या राहुल भाईचा संघ आपण पाहतोय. तर नाणेफेकीसाठी मी मान्यवरांना विनंती करतोय टॉच बॉक्स मध्ये टॉच होतोय. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रथम आपण पाहू शकता करवली संघाने. मात्र काय स्वीकाराल आपण? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. निश्चित मात्र जो तो संघ इथे नाणेफेकी जिंकतोय तो संघ मात्र क्षेत्रीय करण्यासाठी त्यांना आवडतोय या ग्राउंड वरती. मात्र हा डिसिजन घेतला आपण. आता प्रथम फलंदाजीसाठी जेव्हा जाल तेव्हा मात्र किती धावांचा टार्गेट करा. मांगरूळ संघ सुद्धा हा चांगला संघ आहे. आता त्यांच्या समोर प्रथम फलंदाजी करण्यासाठी जेव्हा उतराल कोणते फलंदाज असतील की जर धावा जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न करतील आणि किती धावांचा टार्गेट आपला प्रयत्न असेल रचण्याचा? 60 ते 65 डावांचा लक्ष असेल आमचा. आमचे आहेत असे फलंदाज जे 60 ते 65 डावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. शेवटचा प्रश्न, मात्र आयोजन कसं वाटलं आणि योगेश दादाने मला प्रत्येकी वर्षामध्ये चांगल्या चांगल्या संकल्पना असतात, आयोजन बद्दल आणि योगेश दादांबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू, बेस्ट ऑफ लक तुला. त्याच्यानंतर राकेशशी संवाद साधू. राकेश सर, नाणेफेकीचा कौल जर तू जिंकला असता मात्र तुने काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण. मात्र क्षेत्ररक्षणच आलंय. आता मात्र क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कर. राहुल पाटीलचा संघ अतिशय चांगला संघ आहे आणि किती धावांचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न असेल आपल्या संघाचा आणि असे कोणते गोलंदाज असतील मग ते धावांवरती आणि विकेट घेण्यासाठी सक्सेस ठरतील तुझ्या टीमसाठी? आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याजवळ मनोज पाटील, यशवंत पाटील, चेतन पाटील आणि गणेश पाटील हे 4 गोलंदाज आहेत. निश्चित. माझा शेवटचा प्रश्न बघा, नेहमीच तुम्ही मागच्या वर्षामध्ये खूप फॉर्ममध्ये होता मात्र सुपर 4 मध्ये जाण्यासाठी एक सामना जिंकायचा होता. मांगरूळ विपक्ष मांगरूळ अशी मॅच लागली होती आणि जवळजवळ बाईकच्या रेसमध्ये होता तू. मात्र हार्ड लक त्या वर्षासाठी. मात्र या वर्षामध्ये त्याच प्रकारचा परफॉर्मन्स करशील का आणि निश्चित आयोजन कसं वाटलं 2 शब्दामध्ये सांगायचं आहे? आयोजन तर नेहमी चांगलंच असतं योगेश पाटील यांचा आणि या वर्षी माझा तेवढा फॉर्म नाही आहे. निश्चित बेस्ट ऑफ लक. तरी सुद्धा टीम खूप चांगला खेळ दाखवत आहे. तर जाऊया आपण योगेश यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद गणेश. पहिलं षटक आकाश भाग्यव यांचं आंबे या संघाकडनं घेऊन आलंय. मात्र स्ट्राईकवर आहे हर्षल तरे आणि विकी कडू हे 2 फलंदाज. यावर मात्र फुलटा चेंडू कार्पेटच्या सहाने चेंडूला खेळून काढलाय. डीप स्क्वेअरच्या दिशेने पहिला चौकार येतो येतो फलंदाज हर्षल तरेच्या बॅटमधनं चौकारच्या मदतीने धावसंख्या झाली होती 6 धावा. बघा या षटकाचं जर मार्गदर्शन केलं तर पहिला चेंडू नो बॉल, दुसरा चेंडू फ्रीचा चेंडू होता तो निर्धाव आला, दुसरा त्यानंतर परत एक निर्धाव चेंडू, त्यानंतर वाईल्ड आणि नंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार. बघा पुन्हा एकदा आकाश भाग्य बनतो आपल्या षटकातील 4थं चेंडू घेऊन पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. यावर मात्र बघा खोलवर टप्प्याचा चेंडू होता पंचांकडे अपील कॉल बिहाइंड साठी. मात्र पंचांनी ही अपील फेटाळली. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा प्राप्त करते येतो गोलंदाज आकाश. बघा अतिशय सुरेख गोलंदाज, अतिशय सुरेख मारा, अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे ती आकाश भाग्यवंत या गोलंदाजाकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळली या चेंडूवरती, एके धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली होती 7 धावा. अजून या षटकातील लास्ट बॉल
शेवटचा चेंडू येणे. शिलाबा पावरपूलच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आशिले संघाला. यार मात्र बघा कव्वाल पॉइंटच्या दिशेने जबरदस्त स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार प्राप्त करतोय फलंदाज विक्की कडू. आणि या चौकाराच्या मदतीने पावरपूलचा पहिला षटक संपतोय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती बिनगळी बाद 11 धावा डीजे. करण्यासाठी पहिलं षटक संपले धावसंख्या झाली ती 11 धावा. बघा अजूनही निर्धारित 18 चेंडूंमध्ये यावेळी मात्र खोलवेळप्पाचा चेंडूला सरळ दिशेने खेळून काढलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण तेथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षक जयेश यासकडनं पुन्हा एकदा मयुरेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मात्र शॉर्ट पिच चेंडू फोल करतोय. चेंडू हवेत मात्र नोमॅन लँड्स मध्ये चेंडू भरतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र यावेळी फक्त 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15 धावा. फलंदाज हर्षल तरे स्ट्राईकवर आहे आणि विकी कडू या दोन्ही फलंदाजांकडनं अपेक्षा असेल की चौकार आणि षटकांची आतिषबाजी जर आपण कराल तरच या सामन्यामध्ये आपण आपलं वर्चस्व गाजू शकणार. मयुरेश पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न करायला होता. मात्र यावेळी सोपी झेल होती मात्र झेल पकडू शकले नाही खेळाडू. बघूया ही झेल कितपत महाग ठरेल हे आंबे संघाला पाहायला मिळेलच आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. सन्माननीय धर्मा भाग्यवंत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर राहायचे. आंबेगावचे सन्माननीय धर्मा भाग्यवंत धावसंख्या आहे ती 18 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू येणे शिल्लक. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क नाही फलंदाज बाद होतोय. सुरेख झेल येते डीजे. घालून धोतर घालून नाही तर जिंपण घालून हे भगवाचे दाहे उदो उदो बोलूची तुम्हा माझे आई मौली ते पालतीला विकी कळव्याच्या पालीचा अंत झालाय. मात्र मयुरेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात लीडिंग लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाते. 2 खेळाडू चेंडू मागे
चेंडूला अडवलेला आहे, मात्र दोनच धावा मिळतील या चेंडूवरती सुद्धा. दुसरं षटक सुद्धा संपलंय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती एक गडी बाद 20 डीजे. धन्यवाद लिहिसे. चालू असलेला सामना आशिले विपक्ष आंबे या दोन संघांमध्ये. आशिले या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं होतं ते आंबे संघाला, आणि त्याच्या मोबदल्यात आंबे संघाने 67 धावा कुठल्या आणि 68 धावांचं लक्ष ते ठेवले. नवीन फलंदाज येतो तो दर्शन भाग्यवंत. गरज आहे ती 12 चेंडूमध्ये 48 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 48 धावा, बघा या सामना जिंकण्यासाठी कशी फलंदाजी करणार. चौकर आणि षटकरांची आतिषबाजी करायला गेलं तर या सामना जिंकायचा असेल या संघाला. नवीन फलंदाज शुभम स्ट्राईक वरती, मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. उंची जास्त अंतर कमी, सोपी झेल, फलंदाज बाद होतो शुभम. दुसरा झटका येथे अशिल या संघाला शुभमच्या रूपात डीजे. मात्र पुन्हा एक डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अतिशय वेगाने निघून सरेष्टकाच्या हातात. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे ती. गोलंदाज दर्शन भाग्यवंत या गोलंदाजाकडनं, मात्र गरज असेल 10 चेंडूमध्ये 48 धावांची. गरज आहे चौकार आणि षटकरांची, मात्र वारंवार खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे ती आपल्याला आशिया संघाकडनं. चांगली फलंदाजी करावी लागेल तर या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल इथे आशिया संघाला. मात्र पुन्हा एकदा दर्शन, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर शॉटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चांगली थ्रो, जर थ्रो चांगली त्या गॅदर केली असली तर फलंदाजाच बास सुद्धा झाला असता. मात्र खराब गरज असेल ती 9 चेंडूमध्ये 46 धावांची. या मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावून येतोय. दरम्यान यावेळी एकच धाव मिळेल या एके धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 23 धावा. बघा या पहिल्या दर्शनने आपल्या पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केले आणि एका फलंदाजाला सुद्धा बाद केले. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन
यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा फलंदाज भेटवतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू प्राप्त करतोय गोलंदाज दर्शन भाग्यवंत. अतिशय सुरेख आणि किफायती गोलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्याला दर्शन भाग्यवंत या गोलंदाजाकडनं. यावेळी मात्र फुलटा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढले डीप बॅकवर स्क्वेअरच्या दिशेने. दोन खेळाडू चेंडू मागे, चेंडूला पकडतोय आणि यावेळी मात्र एकच धाव घेतली आणि तिसरं षटक सुद्धा संपलंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24 धावा. डीजे मात्र बघा यष्ट्या उद्ध्वस्त लोन फुलटोचा चेंडू ऑल साइडला खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णरित्या भेटतोय. फलंदाज बाद होतोय तो विक्की हर्षल तरे फलंदाज बाद होतोय इथे. डीजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू प्राप्त करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी येथे अजून या षटकातील. दोन चेंडूने शिल्लक मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय, चेंडूला खेळून काढले लॉंगच्या दिशेने. यावेळी मात्र एकच धाव मिळेली या चेंडूवरती आणि जवळपास पूर्णरित्या या सामन्यावर वर्चस्व गाजवले इथे आंबे या संघाने. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सामना संपतोय, सामना येथे जिंकतोय तो आंबे संघ. आंबे संघा